काय म्हणाल, याचिका काल आज दाखल होणार होती, दाखल झाली का की काय? नाही, मुद्दा असा आहे की आम्ही काल राज्यपाल महोदयांना विनंती केली होती, आपण ती पाहिली होती, की सरकारने जे बिल पास करून कायद्यासाठी पाठवलं आहे त्याच्यावर सन्माननीय राज्यपाल महोदयांनी स्वाक्षरी करू नये, आणि ती न करण्यामागची आम्ही कारणं त्यांना अशी सांगितली होती की नैसर्गिक न्यायाचा निपटारा झालेला नाही आहे. आम्ही जे आक्षेप नोंदवला आहे की हे ज्या प्रकारे सर्वेक्षण झालं, ज्या प्रकारे सर्वेक्षणासोबत इतर काही ज्या गोष्टी घडल्या की म्हणजे चुकीच्या पद्धतीने ज्या प्रोसिजर नाही फॉलो करता आणि त्या आधारावर कायदा होत असेल तर ते म्हणजे संविधान संमत नाही आहे, आणि त्यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक जे ॲथॉरिटीज आहेत त्याचा अवमान करतात, आणि आमचं जोपर्यंत ऐकलं जात नाही तोपर्यंत नोटिफिकेशन साईन होऊ नये, आणि आत्ता ह्या क्षणापर्यंत तरी मला माझ्याकडे जी माहिती आहे त्याप्रमाणे आणखीन नोटिफिकेशन सही झालेलं नाही, आणि जर नोटिफिकेशन सही होणार नसेल तर सन्माननीय राज्यपाल महोदय आमचं ऐकतील, आणि जर समजा नोटिफिकेशन सही झालं आज संध्याकाळपर्यंत तर उद्या सकाळी आम्ही याचिका दाखल करू, किंवा आज जर ह्या दुपारच्या सत्रापर्यंत झालं असेल तर आज संध्याकाळपर्यंत होईल. पण आता या आरक्षणाच्या विरुद्ध सगळे जाणकार असं म्हणतात की आधी पण झालेलं आहे तो हे आरक्षण टिकणार नाही, शरद पवार असतील किंवा सगळ्या नेत्यांना वाटतं काय टिकणार आहे, आरक्षण टिकणार नाही, आरक्षण टिकणार नाही. तर पहा, लक्षात घ्या की दिलीप भोसले जे सन्माननीय निवृत्त न्यायमूर्ती आहेत त्यांनी सुद्धा एका खाजगी वृत्तवाहिनीला बोलताना आज म्हटलं आहे की म्हणजे आरक्षण हे न्यायालयात टेस्ट होईल. न्यायालयात टेस्ट होईल हे दिलीप भोसले जर म्हणत असतील, ज्याच्या आधारावर हे सगळं झालेलं आहे, आणि स्वतःहून जर एखाद्या खाजगी वृत्तवाहिनीला म्हणत असतील, याचा अर्थ त्यांच्या मनातसुद्धा एक कुठेतरी शंका आहे की याची टेस्टच व्हावी लागेल म्हणून. आणि दुसरी गोष्ट, ज्या समितीमध्ये दिलीप भोसले अध्यक्ष आहेत, सन्माननीय निवृत्त न्यायमूर्ती, ते आज काय म्हणालेत म्हणजे जे वृत्तवाहिनीमध्ये आलं त्याच्यात ते म्हणत आहेत की ह्या म्हणजे टेस्टच्या संदर्भाने त्यांना वारंवार विचारण्यात झालं, सामाजिक मागास कसं, सामाजिक मागास कसं, त्यांच्याकडे उत्तरच नव्हते, ते अनुत्तरित आहेत, ते आर्थिक मागासलेपणच दाखवायच्या भानगडीत आहेत, ते म्हणजे ज्या पॅरामीटर्स लागू होत नाहीत, याचा अर्थ की सामाजिक मागास नसलेला माझा मराठा भाऊ, आमचा मराठा समाज, आमच्या मराठा समाजाला सामाजिक मागास विनाकारण कोणी ठरवू नये, ते सुद्धा एका प्रकारच्या स्वाभिमान हनन आहे ना. म्हणजे माझा भाऊ जर सामाजिक मागास नसेल तर तू मागास आहेस म्हणणं हे सुद्धा माझ्या मराठा भावाचा, माझ्या मराठा समाजाचा अपमान करणं आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं आहे की म्हणजे शरद पवार काय म्हणतात ते राजकारण करतात, ते त्यांचं म्हणजे जरंगीरना किती फुगवायचं हे शरद पवारचं काम आहे. शरद पवार काय म्हणतात, माझ्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी, मला फारसं त्यांना महत्त्व द्यावं वाटत नाही कारण ते काय संविधान विशेषज्ञ नाही आहेत, आणि त्यांच्या काळांमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि ते होते, त्यावेळेसचं आरक्षण तरी कुठं आम्ही टिकू दिलं, आम्हीच होतो ना 2014 सुद्धा, 2019 आम्हीच होतो, आजसुद्धा आम्हीच आहोत, त्यामुळे शरद पवारांवर फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही आहे. आंदोलन करून मुंबईकडे हुई जरंगे, हुई जरंगे, हुई जरंगे, जरंगे काय दादा झालाय, जरंगे ह्या पूर्वी सुद्धा बेकायदेशीर वर्तनासाठी मुंबईमध्ये येऊन धुडगूस घालू, मुंबईला वेटीस धरू, तेव्हा डॉक्टर गुणरतन सदावर्तेच होता. वेशीमध्ये कायद्याचं उल्लंघन करून येता येत नाही हे दाखवून दिलेलं आहे, शिकलेलं आहे जरंगेने कायद्यातून. 149 जी नोटीस निघाली ती गुणरतन सदावर्तेच्या याचिकेवर, आणि गुणरतन सदावर्तेला सुद्धा ती माहिती देण्यात आली पोलीस विभागामार्फत. त्यामुळं जरंगेनी स्वतःच्या फ्रस्ट्रेशनमध्ये नैराश्यामुळे शरद पवारांसारखे फुगवतात असं फुगू नये, आणि मराठा भावांनी सुद्धा त्यांच्या नादी लागू नये, हे मला डंके किच्छोटपे सांगायचं. राज्यपाल